नमस्कार. कविवर्य सदानंद रेगे यांची दुपार नावाची कविता मी आपणासमोर सादर करत आहे. दुपारची वेळ ही काहीशी आळसावलेली आणि सुस्त करणारी असते आणि त्यातच दुपारची खरी गंमत आहे हे उलगडून दाखवणारी ही छोटीशी कविता. माथ्यावरती उन्हे चढावी, माथ्यावरती उन्हे चढावी, पावलात सावल्या विराव्या, घाटावरती शुभ्र धुण्यांच्या पाकोळ्या आनंद झुलाव्या. डोंगर व्हावे पेंगुळलेले, दुपारी डोंगरांना सुद्धा झोप येते बरं का. डोंगर व्हावे पेंगुळलेले, पोफळ बागा सुस्त निजाव्या, अंगणातल्या हौदावरती तहानलेल्या मैना याव्या. लुकलुकणारे गोल कवळचे, लुकलुकणारे गोल कवळचे निंबाच्या छायेत बसावे, खारीचे बावरे जोडपे बकुळी खाली क्षणिक दिसावे. पूर्णाच्या हिरवळी तवल्या ऊनही हिरवे होऊन जावे, कुठे कधीचे नांगरलेले शेत पावसासाठी झुरावे. जर तुम्हाला ही कविता आवडली तर मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.